कोरोनाच्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे येत्या वर्षात आरोग्याच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करावं तसंच कोरोनाच्या येणाऱ्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं आरोग्य विभाग प्रशासन यंत्रणेनं काटेकोरपणे काळजी घेऊन लसीकरणासंदर्भात नियोजन करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या नाशिकमध्ये घेतलेल्या कोरोनाविषयक आढावा बैठकीत ते काल बोलत होते कोरोनातून जे रुग्ण बरे झाले आहेत त्या रुग्णांमध्ये वेगवेगळे आजार आढळून येत असल्यानं त्यांच्या उपचारासाठी शहरी आणि ग्रामीण भागात पोस्ट कोविड सेंटरची व्यवस्था करावी तसंच कोरोना काळात महत्त्वाची कामगिरी बजावणारे डॉक्टर्स परिचारिका आशा सेविका आरोग्य विभागाचे से सर्व कर्मचारी पोलीस यंत्रणा यांना त्यांचं मानधन वेळेत द्यावं अशा सूचनाही त्यांनी केल्या उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यातील पर्यटन विषयक आढावा बैठकही अजित पवार यांनी काल घेतली उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन विकासाच्या संधी लक्षात घेऊन या भागात इको टुरिझमसाठी सूक्ष्म नियोजनासोबतच शिर्डी तोरणमाळ सारंगखेडा या स्थळांच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे त्यादृष्टीनं उत्तर महाराष्ट्राचा पर्यटन आराखडा तयार करावा असं अजित पवार यांनी या, या बैठकीत सांगितलं